वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे. आमदार विश्वनाथ भोईर यांचे मनोगत. हिंदू धर्मावर एकीकडे चोहोबाजूंनी आक्रमण होत असताना महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत असल्याची भावना आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केली. सद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनाचे 375वे वर्ष आहे. त्याचे औचित्य साधून कल्याणातील वारकरी संप्रदाय प्रबोधन ट्रस्ट आणि आमदार विश्वनाथ भोईर यांच्या संयुक्त विद्यमाने अखंड हरिनाम सप्ताहाचे कल्याणात आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी ही भावना व्यक्त केली. साधारणपणे 30 वर्षांपूर्वी आपण या वारकरी संप्रदायाच्या संपर्कात आलो आणि आपली संपूर्ण विचारधारणाच बदलून गेली. तर उंबर्डे गाव असो, सापर्डे असो की 12वे, वारकरी संप्रदायामुळे या गावांचा विकास झाला असल्याचेही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी सांगितले. कल्याण शहर वारकरी संप्रदायाच्या वतीने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या 375वं जे वैकुंठ गमन आहे त्यानिमित्तानं आपण इथे हरिनाम सप्ताह आयोजित केलेला आहे. दिनांक 7 तारखेपासून हा सप्ताह चालू आहे तर 13 तारखेपर्यंत हा सप्ताह चालू असणार आहे. सकाळपासून काकड्यापासून सुरुवात होते, गाथापारायण, भजन वगैरे सर्व हरिपाठ, आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार यांची सेवा इथे आपण कल्याणकरांच्यासाठी अर्पण केलेले. समस्त कल्याणकर बंधू भगिनींनी ह्या हरिनाम सप्ताहाचा म्हणजे इथे हजेरी लावून ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. ह्या सप्ताहामध्ये जे वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण कीर्तनकार बोलवलेले आहेत ते त्या त्या क्षेत्रातील दिग्गज असल्यामुळे कल्याणकरांना एक पर्वणी आहे की ह्या दिग्गज कीर्तनकारांच्या तोंडून जी संतवाणी बाहेर पडणार आहे किंवा जी वाणी बाहेर पडणार आहे त्याचा कल्याणकरांना फार मोठा उपयोग होणार आहे. आणि एक वैकुंठ गमनाच्या 375व्या सोहळ्याची कल्याणकरांतर्फे महाराष्ट्रातील जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या सर्व शिष्यांना त्यांच्या संप्रदायालाही आपण एक भेट त्यांना दिलेली आहे. त्याचा सुंदर नीटनेटकं आयोजन कल्याण शहर वारकरी संप्रदाय प्रबोधन ट्रस्ट आणि कल्याणातील सर्व वारकरी बांधव यांच्या वतीने केलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण.